नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या अंकगणित ऑनलाईन कोर्समध्ये. सरासरी या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचे गणित आता आपण बघणार आहोत. या गणितांमध्ये आपल्याला तापमानाशी संबंधित गणितं मिळणार आहे. तापमानाशी म्हणजेच दिवस आणि दिवसाचे काही तापमान असतात, तर त्या तापमानाची सरासरी आपल्याला दिलेली असते आणि काही दिवसांचं तापमान आपल्याला दिलेलं असतं आणि अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवसाचं तापमान आपल्याला काढायचं असतं. फॉर एक्झाम्पल, सोमवार, मंगळवार आणि बुधवारचं सरासरी तापमान आपल्याला देतील. त्यासोबतच मंगळवार, बुधवार, गुरुवारचं सरासरी तापमान आपल्याला देतील. यापैकी गुरुवारचं ॲक्च्युअल तापमान आपल्याला देतील आणि सोमवारचं तापमान काय हे आपल्याला विचारतील. अशाच पद्धतीची एक्झाम्पल्स ही आपल्याला महापरीक्षा पोर्टलमध्ये, पोलीस भरतीच्या एक्झाम्समध्ये किंवा रेल्वेच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि इथून प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व केले पाहिजे, उदाहरणं कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत ते आपण बघणार आहोत. मग आपण आता तापमान आणि दिवस यासंबंधीचे सरासरीचे प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरही आपल्याला दिसत असेल, आपण बघू शकतो. पहिला प्रश्न आहे, सोमवार, मंगळवार व बुधवारचे सरासरी तापमान 34 आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारचे सरासरी तापमान जे आहे ते किती आहे? 34 आहे. त्यासोबतच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचे सरासरी तापमान 32 आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचे सरासरी तापमान 32 आहे. गुरुवारचे तापमान 25 असेल तर सोमवारचे तापमान किती? मग या ठिकाणी आपण व्यवस्थित यांना आधी लिहून घेऊया काय काय आपल्याला दिलेलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला मिळालेलं आहे सोमवार, त्याच्यासोबत आहे मंगळवार आणि त्याच्यासोबत आहे बुधवार. यांचे सरासरी तापमान आपल्याला दिलेले आहे 34. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार, यांचे सरासरी तापमान आपल्याला किती दिलेले आहेत? 32 दिलेले आहेत. मग आपल्याला एक निश्चित गोष्ट माहिती आहे की जर सरासरी तापमान आपल्याला दिलेले असेल तर सरासरी तापमानाची एकूण बेरीज किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवारचे सरासरी तापमान जर 34 असेल तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार आलेल्या तापमानांची बेरीज किती? तर ती बेरीज कशी काढतो आपण? जी सरासरी असेल त्या सरासरीला तितक्याच संख्येने काय करत असतो? गुणत असतो. म्हणजेच 34 × 3, 3 × 4, 12, 12×2 कॅरी फॉरवर्ड झाला 1, 3 × 3 = 9, 9 × 1 = 10. म्हणजेच काय की सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी जे काही तापमान असेल त्या तिघ दिवसांच्या तापमानांची बेरीज किती आहे? 102. सरासरी तापमान किती आहे? 34. परंतु सरासरी तापमान 34 जरी असेल तरी त्या 3 दिवसांच्या तापमानांची बेरीज किती असेल? 102 असेल. त्याचप्रमाणे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार यांचं सरासरी तापमान जर 32 असेल तर यालासुद्धा आपल्याला 3 गुणावं लागेल, कारण 3 आहेत. जर 32 आपण 3 गुणलं तर आपल्यासमोर या ठिकाणी येतात 96. तर याचाच अर्थ असा आहे की मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवार या दिवशी जे काही तापमान असेल तर या तिघही दिवसांच्या तापमानांची बेरीज किती येत आहे? 96. मग पुन्हा एकदा आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊया, सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार बरोबर आता या ठिकाणी 34 लिहिता काय लिहायचं? 102 लिहायचं. ओके, त्यानंतर पुढचं बघूया, मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार याचं किती मिळतं आहे आपल्याला बेरीज? 96. मग आता आपण बघू शकतो की सोमवार, मंगळवार, मंगळवार, बुधवार, 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 म्हणजे आपण जर वरच्या सर्व एंटिटीजमधून खालची सर्व एंटिटीज जर वजा केली या पद्धतीने इक्वेशन, सोमवारमधून मंगळवार, मंगळवार वजा बुधवार, बुधवार वजा गुरुवार, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सोमवार जसंचा तसा येतोय, परंतु हा अधिक मंगळवार आणि हा वजा मंगळवार काय होतोय? कॅन्सल होत आहे.
त्यानंतर हा बुधवारमधून बुधवार गेला, हा सुद्धा काय राहिला, कॅन्सल. आणि हा जो गुरुवार आहे, या गुरुवारला आपण वजा करत आहो आणि तो खाली आहे, म्हणून सोमवार वजा काय येणार, गुरुवार. सोमवार कसा आहे, बिर्जित आहे. आपण या सर्वांचे चिन्ह बदलवलेले आहे, ठीक आहे. मंगळवारचं चिन्ह वजा केलं, बुधवारचं चिन्ह वजा केलं, गुरुवारचं चिन्ह वजा केलं आणि 96 चिन्हसुद्धा काय केलं, आपण वजा केलं. मग सोमवारमधून जाण्यासारखं काहीच नाही, म्हणून सोमवार जसा अधिक होता वर तसाच तसा लिहिला. त्यानंतर मंगळवारमधून मंगळवार गेला, शून्य राहिला. बुधवारमधून वजा बुधवार गेला, शून्य राहिला. गुरुवार जो वजा होता म्हणून त्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, वजा गुरुवार. आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो 102 96 वजा करायचे आहे. 102 जर 96 वजा करायचे असेल तर आपल्याला किती मिळणार, 6 मिळणार. मग आपल्याकडे म्हणतं आहे की सोमवार वजा गुरुवार बरोबर 6. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या डायरेक्टली गुरुवारचे तापमान दिलेले आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी जर आपण म्हटलं सोमवार जसाच तसा लिहिला, वजाबाकीचं चिन्ह दिलं आणि हे गुरुवारचं जे तापमान आहे, हे गुरुवारचं तापमान 25 या ठिकाणी असंच असं लिहिलं, इक्वल टू 6 जसंच तसं घेतलं. ओके, सो सोमवार जर सोमवार राहिला, वजाचं वजा राहिलं गुरुवार, तर गुरुवारचं तापमान किती आहे, ऑलरेडी दिलेलं आहे 25, मग ते या ठिकाणी घेतलं 25 बरोबर किती, 6, कारण इथे किती आले होते, 6. मग आता सोमवारचं तापमान आपल्याला बघायचं आहे, तर सोमवारचं तापमान काढण्यासाठी आपण सोमवार इक्वल टू असं करणार, इक्वल टूच्या त्या पार 6 जसाचा तसा राहील, परंतु इक्वल टूच्या या पार असलेला हा वजा 25 जो आहे तो इक्वल टूच्या त्या पार गेल्यानंतर वजा 25 काय होईल, अधिक 25 होईल. आणि अधिक 25 झाल्यानंतर 6 अधिक 25 टोटल होतात 31. याचाच अर्थ असा आहे की सोमवारचं तापमान जे आहे ते किती आहे, 31 आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे सोमवारचे तापमान किती, तर सोमवारचे तापमान टोटल किती आलं आहे, 31 डिग्री सेल्सियस. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान जर 34 असेल आणि मंगळवार बुधवार गुरुवारचे सरासरी तापमान 32 असेल आणि त्यामध्ये गुरुवारचे तापमान जर 25 असेल तर सोमवारचे तापमान किती असेल, 31 असेल. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, हा हे उदाहरण सोडवायचं आहे. होतं काय की या पद्धतीचा वापर केल्याने आपलं उत्तर अचूक येतं आणि आपलं उत्तर लवकर येतं. सांगण्यासाठी थोडा वेळ लागला, परंतु ज्यावेळेस आपण अशा उदाहरणांची प्रॅक्टिस करू तर इमिजिएटली आपलं जे काही आन्सर असेल ते आपल्या सोल्युशनमधून येणार आहे. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की आपलं उत्तर आहे 31 आणि करेक्ट ऑप्शन जे आहे ते आपल्याला ऑप्शन बीमध्ये दिसत आहे, ऑप्शन बी 31. आणि म्हणून ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन, आन्सर इज 31. तर आता आपण हे व्यवस्थित लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे, सोमवार मंगळवार आणि बुधवार यांचे सरासरी तापमान 21 आहे, मंगळवार बुधवार व गुरुवार यांचे सरासरी तापमान 18 आहे. जर गुरुवारचे तापमान 21 असेल तर सोमवारचे तापमान किती, हा प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच आहे, फक्त यामध्ये व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. तरीसुद्धा आपण हा मागच्या पद्धतीने जसा सॉल्व्ह केला तसाच सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण बघू शकतो की आपल्याला सांगितलेलं आहे की सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार यांचे सरासरी तापमान किती सांगितलेले आहेत, 21. आणि या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार यांचे सरासरी तापमान किती सांगितलेले आहेत, 18. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की सोमवार मंगळवार आणि बुधवारचे सरासरी तापमान जर 21 असेल तर सोमवार मंगळवार आणि बुधवार यांच्या तापमानांची बेरीज किती होईल, सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार किती होईल,
21 होईल का? नाही, कारण 21 काय आहे, 21 तर सरासरी आहे. मग या 21ला या 3 वारांनी गुणाकार करायचा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 63. याचाच अर्थ असा आहे की सोमवारचं तापमान अधिक मंगळवारचं तापमान अधिक बुधवारचं तापमान बरोबर किती येणार? 63 येणार. त्याचप्रमाणे मंगळवारचं तापमान अधिक बुधवारचं तापमान अधिक गुरुवारचं तापमान किती येणार? 18 × 3 टोटल किती झाले? 54 झाले. तर या पद्धतीने आपण हे बघू शकतो की सोमवार अधिक मंगळवार अधिक गुरुवारचे सरासरी तापमान किती होते? 21. परंतु त्यांची बेरीज किती आली? 63. मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार यांची बेरीज बघायची तापमानांची, तर मग आपल्याला 18ला 3 गुणावं लागेल, तर आपल्याला मिळतील 54. ही झाली बेरीज. मग आपण सोडवूया या ठिकाणी. सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार यांची टोटल बेरीज किती आहे? 63. त्यानंतर पुढे आहे मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार यांची टोटल बेरीज किती आहे? 54. मग आपण काय करायचं की वरच्या एंटिटीजमधून खालची एंटिटी वजा करायची. मग मंगळ वजा मंगळ होईल, प्लस बुध वजा बुध होईल, अधिक गुरु वजा गुरु होईल, अधिक 54 वजा 54 होतील. ओके. मग आता सोमवार या ठिकाणी सोमवारमधून काहीच जात नाही आणि सोमवारचं चिन्ह वर असल्यामुळे अधिकच असेल. ओके. परंतु हा मंगळवार अधिक आणि हा वजा मंगळवार, मंगळवारमधून मंगळवार गेला, 0 राहिलं. त्यानंतर हा अधिक बुधवार आणि हा वजा बुधवार, बुधवारमधून बुधवार गेला, राहिलं 0. आता शिल्लक राहिला इथे गुरुवार, परंतु या गुरुवारचं चिन्ह कसं आहे? वजा आहे, त्यामुळे या ठिकाणी वजा गुरुवार लिहिणार. बरोबर. आता 63मधून 54 गेले, 63मधून 54 गेले, राहिलेत किती? 9. आता आपल्याला कळतं आहे की सोमवार वजा गुरुवार बरोबर किती? 9. मग आपल्याकडे आता गुरुवारचे तापमान जे दिलेले आहेत ते किती दिलेले आहेत? 21 दिलेले आहे. मग आपण बघू शकतो की सोमवार वजा गुरुवारचे तापमान 21 बरोबर किती झाले आहेत? 9. आता हा सोमवार जो आहे तो या ठिकाणी असाचा असा राहील आणि हे बरोबरचं चिन्ह जसंच तसं राहील, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे 9 जसंच तसा राहील. फक्त आता हा जो वजा 21 आहे हा संख्येसोबत जाईल, म्हणजे तो इक्वल टूच्या त्या पार जाईल, बरोबरच्या चिन्हाच्या त्या पलीकडे जाईल, आणि तो मायनस असल्यामुळे या ठिकाणी काय होणार? प्लस होणार. आणि 9 + 21 या ठिकाणी होणार 30. याचाच अर्थ असा आहे की सोमवारचे आता तापमान किती आलेले आहे? 30 हे तापमान आलेले आहे. आपण सोमवार मंगळवार बुधवारच्या बेरजेतून मंगळवार बुधवार गुरुवारची बेरीज वजा केल्यानंतर सोमवार वजा गुरुवार बरोबर 9 आलं, तर सोमवार जसंच तसंच ठेवलं, वजा बाकीचं चिन्ह जसंच तसं दिलं, गुरुवारचं तापमान किती होतं? 21 होतं, म्हणून 21 जसंच तसं लिहिलं, बरोबर 9 जसंच तसं लिहिलं. सोमवारचं तापमान काढण्यासाठी 9 जसंच तसं लिहिला, वजा 21 तिकडे गेल्यानंतर प्लस झाला, तर सोमवारचं तापमान किती आलं? 30 °C. तर ह्याचाच अर्थ असा आहे की आता सोमवारचं तापमान किती येणार? 30 °C. आणि म्हणून आपलं ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन ए जे आहे ते ऑप्शन राईट ऑप्शन आहे 30. आणि राईट आन्सर जे आहे ते काय आहे? 30 °C. म्हणजे मंडे सोमवारचं जे तापमान आहे ते 30 °C आहे, असं यावरून आपल्याला कळतं. यापुढील प्रश्न असाच आहे, त्याला देखील आपण सोडवणार आहोत आणि त्यानंतरचे प्रश्न आपण सरावासाठी घेणार आहोत. तोपर्यंत आपण हे लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे, सोमवार मंगळवार आणि बुधवारचे सरासरी तापमान 31 आहे,
मंगळवार बुधवार व गुरुवारचे सरासरी तापमान 34 आहे. जर गुरुवारचे तापमान 32 असेल तर सोमवारचे तापमान किती. आता आपण बघू शकतो की या ठिकाणी सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार यांचं सरासरी तापमान किती सांगितलेलं आहे 31. परंतु यांची जर आपल्याला बेरीज काढायची असेल तर या 31 जितके वार आहेत तितक्या वार काय करायला पाहिजे, गुणाकार करायला पाहिजे. म्हणजे 31 × 3 जवळजवळ आपल्यासाठी किती होणार, 93. त्यानंतर याचप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे की मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार यांचे सरासरी तापमान किती आहे, 34 आहे. मग या 34 सरासरी तापमानाला जर आपण 3 गुणले तर आपल्यासमोर किती येतात, 102. म्हणजेच काय की मंगळवार बुधवार आणि गुरुवार या दिवशी जे काही तापमान असेल त्या तापमानांची बेरीज किती आहे, 102. आणि सोमवार मंगळवार बुधवार जे तापमानांची बेरीज किती आहे, 93. 93 आणि 102 जर 3 भाग दिला तर त्यांची सरासरी 31 व 34 क्रमशः आपल्याला मिळणार आहे. बघ आता आपलं उदाहरण आपण मागच्या पद्धतीप्रमाणे सोडवायचं आहे की सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार बरोबर आता या ठिकाणी किती येणार, 93. त्यानंतर मंगळवार अधिक बुधवार अधिक गुरुवार बरोबर किती येणार, 102. आणि वरच्या वारमधून खालची एंटिटीज पूर्णपणे वजा करायची. मग ही वजा केल्यानंतर हे मंगळ वजा मंगळ होईल, हे बुध वजा बुध होईल, हे गुरु वजा गुरु होईल आणि हे 102 वजा 102 होतील. मग सोमवारमधून जाण्यासारखं काही नाही म्हणून सोमवार जसाच तसा, सोमवार वर आहे त्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून सोमवारचं चिन्ह जसंच तसं येणार. आता हा अधिक मंगळवारमधून हा वजा मंगळवार गेला, 0 राहिलं. अधिक बुधवारमधून 1 बुधवार मायनस गेला, किती राहिलं, 0 राहिलं. आता इथे गुरुवार तर आहे परंतु त्याचं चिन्ह कसं आहे, वजाबाकीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरुवार जो आहे तो वजाबाकीमध्ये येईल. बरोबर आपण आता 93 102 वजा करू शकत नाही कारण 93 ही लहान संख्या आहे आणि 102 जी आहे ही मोठी संख्या आहे. त्यामुळे या मोठ्या संख्येतून लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा होत नसेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या सरळ सरळ वजा करायची. मग मोठ्या संख्येतून जर लहान संख्या आपण वजा केली तर आपल्याला या ठिकाणी टोटल 102 मधून 93 गेल्यानंतर आपल्याला मिळतं आहे 9. ओके, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होत नाही अशा परिस्थितीत मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. ओके, 93 मधून 102 वजा करायला सांगितले, होत नाही म्हणून 102 मधून 93 वजा करायचे 9 आणि त्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. आता आपण या ठिकाणी बघू शकतो की सोमवार नंतर या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह, गुरुवारचे तापमान आपल्याला किती दिलेले आहे, 32 बरोबर काय येणार, वजा 9. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर सोमवार बरोबर हे वजा 9 जसेच तसे, आता हे वजा 32 = तिकडे गेले तर ते काय होतील, अधिक 32. याचाच अर्थ असा आहे की वजा 9 अधिक 32 म्हणजेच 32 वजा 9 आणि 32 मधून 9 गेले टोटल किती राहिलेत, 23. याचाच अर्थ असा आहे की सोमवारचं तापमान हे किती आहे, 23 आहे. इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं, सोमवार वजा 32 कुठून आले, कारण गुरुवारचं तापमान किती दिलेलं आहे, 32, म्हणून इथे 32 आले बरोबर वजा 9. आता या ठिकाणी सोमवार बरोबरचं चिन्ह जसंच तसं, वजा 9 इकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जसेच तसे, फक्त वजा 32 इकडे असल्यामुळे ते त्या तिकडे = तिकडच्या पार जाणार, अधिक 32 होणार. यालाच आपण असं 32 अधिक 32 वजा 9 असं लिहिलं आणि 32 मधून 9 गेले 23. सो सोमवारचं जे तापमान आहे ते 23 डिग्री सेल्सिअस असं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की 23 डिग्री सेल्सिअस आपल्याला ऑप्शन बीमध्ये दिसत आहे आणि म्हणून आपलं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे. राईट आन्सर जे आहे ते 23 डिग्री सेल्सिअस.
तर हे तीन एक्झाम्पल्स आपण दिवस व तापमान यांच्यावर आधारित असलेले सरासरीचे गणित पाहिलेले आहेत. पुढे स्क्रीनवर आपल्याला अजून एक एक्झाम्पल दिसेल, ते आपल्याला स्वतः सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या लेवलकडे वळणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी हे व्यवस्थित लिहून घ्या. सरासरीच्या पुढील प्रकाराकडे आता आपण जात आहोत. या ठिकाणी सरासरीचे जे एक्झाम्पल्स आहेत हे सर्व एक्झाम्पल्स विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांशी रिलेटेड असलेले सरासरीचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिलं उदाहरण आपण बघूया. 10 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 58 आहे. म्हणजे 10 वेगवेगळे विद्यार्थी आहेत आणि या 10 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गुणांची, म्हणजे त्यांना जे काही गुण मिळालेले आहे, जे काही मार्क्स मिळालेले आहेत, त्या मार्क्सची ॲव्हरेज, त्या मार्क्सची सरासरी किती आहे? 58 आहे. एका विद्यार्थ्याला 70 ऐवजी 30 गुण मिळाले. म्हणजे बघा, 10 विद्यार्थी एका क्लासमध्ये आहेत. या 10 विद्यार्थ्यांना जे काही गुण मिळाले त्या गुणांची एक्झॅक्टली सरासरी किती आली? 58. परंतु इथे एक चूक झाली. एक चूक अशी झालेली आहे की एका विद्यार्थ्याला 70 ऐवजी फक्त 30 गुण देण्यात आले. म्हणजे त्याला द्यायला पाहिजे होते 70 मार्क्स, पण त्याला दिले गेले किती? 30 मार्क्स. मग ही चूक आता शिक्षकांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे आता शिक्षकांना विचारलेलं आहे की खरी सरासरी काढायची आहे. मग ती शिक्षक नाही काढणार, ती आपणच काढणार आहोत. सो 10 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी किती आहे? 58 आहे. एका विद्यार्थ्याला 70 ऐवजी 30 गुण मिळाले. म्हणजे त्याला मिळायला हवे होते किती? 70. परंतु त्याला मिळाले किती? 30. मग जे मिळायला हवे होते ते आणि जे मिळाले ते, त्यांच्यामधला फरक आपल्याला कळायचा काय आहे? 70 ऐवजी किती मिळालेत? 30 मिळाले. 70 ऐवजी किती मिळाले? 30. मग आपल्याला या 70 आणि 30 फरक काढायचा आहे. या 70 आणि 30 मधला फरक. मग 70 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 40 फरक आहे. 70 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 40 फरक आहे. तर आपण काय करायचं? जो काही फरक आला, त्या फरकाला जितके विद्यार्थी आहेत तितक्या विद्यार्थ्यांनी भाग द्यायचा. मग टोटल विद्यार्थी किती आहेत? 10 विद्यार्थी आहेत. मग फरकाला कितीने भाग द्यायचा? 10 भाग द्यायचा. म्हणजेच या ठिकाणी आपण कितीने भाग देणार आहोत? 10 भाग देणार आहोत. मग 40 भागिले 10 टोटल किती होतात? 4 होतात. ओके, 40 भागिले 10 किती होतात? 4 होतात. मग या 4 काय करायचं? हे 4 सरळ सरळ आधीची जी सरासरी होती, आधीची सरासरी, आधीची सरासरी किती होती? 58. आणि चूक कशी झालेली आहे की द्यायला हवे होते 70 आणि दिले किती? 30. म्हणजेच काय? द्यायला हवे होते जास्त पण दिले किती? कमी. मग आता कमी दिले गेल्यामुळे ते जास्तीचे द्यावे लागणार आणि या 58 जास्तीचे किती द्यावे लागणार? हे 4 द्यावे लागणार. आणि जास्तीचे हे 4 सरासरीचे काउंट केलेले आपल्या या ठिकाणी टोटल किती होत आहेत? 62. म्हणजे 70 ऐवजी त्या विद्यार्थ्याला किती गुण दिले गेलेत? 30 गुण दिले गेलेत. मग आता जर 70 पैकी 70 जर त्याला दिले गेलेत तर या 58 सरासरीचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? 62 सरासरीमध्ये होणार आहे. म्हणून त्या 10 विद्यार्थ्यांची आता ॲक्च्युअल म्हणजे खरी सरासरी जी आहे ती किती आलेली आहे? 62 आलेली आहे. 62 आपल्याला आपल्या ऑप्शन सीमध्ये दिसत आहे आणि त्यामुळे ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन, बट आन्सर 62 ॲव्हरेज इज द करेक्ट आन्सर. आपण बघू शकतो 10 विद्यार्थी आहेत, त्यांना काही गुण मिळालेत. गुण मिळाल्यानंतर त्यांची सरासरी 58 सांगण्यात आली, परंतु त्यामध्ये अशी चूक झाली की एका विद्यार्थ्याला 70 ऐवजी फक्त 30 मार्क्स दिले गेले.
मग त्यामुळे ती सरासरी 58 झाली, परंतु 70 ऐवजी 30 मार्क्स दिल्या गेल्यामुळे ही एक चूक लक्षात आली. चूक लक्षात आल्यानंतर आता खरीखुरी सरासरी काढायची होती, त्यामुळे आपण काय केलं की जितके मार्क्स दिले गेलेत आणि जितके मार्क्स द्यायला हवे होते यांचा आपण एक फरक काढला, 70 आणि 30 फरक काढला 40, आणि 40 जितके विद्यार्थी होते तितके विद्यार्थ्यांनी भाग दिला. राहिलेलं जे काही असेल ते आपण ॲड याच्याकरता केलं, कारण मार्क कमी दिले गेले होते ते जास्तीचे द्यायचे होते, म्हणून 58 जास्तीचे आपण काय केले 4 ॲड केले. जर या ठिकाणी 30 ऐवजी 70 गुण दिले गेले असते, म्हणजे कमीच्या ऐवजी जास्त दिले गेले असते, तर आपण हेच काय केलं असतं, वजा केलं असतं. ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. आताच तुम्हाला त्याच्याबद्दल आताच तुम्हाला विचार करायचा नाही आहे, आता फक्त एवढाच विचार करायचा आहे. तर ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल्स आहेत, असेच सोडवायचे आहेत. लक्षात ठेवायचं, वारंवार ही एक्झाम्पल्स बघत राहायची, वारंवार ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत राहायची, ह्याची प्रॅक्टिस करत राहायची, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण हे लिहू शकतात. पुढचं एक्झाम्पल आहे, 10 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 65 आहे. जर एका विद्यार्थ्याला 30 ऐवजी 80 गुण मिळाले तर विद्यार्थ्यांची खरी सरासरी किती? आता इथे बघूया, 10 विद्यार्थी एका क्लासमध्ये आहेत, त्यांना काही गुण मिळालेत, मार्क्स मिळालेत, त्या गुणांची सरासरी काढण्यात आली, तर ती सरासरी किती भरली? 65 भरली, 65 भरली. परंतु एक चूक इथे अशी झाली की एका विद्यार्थ्याला 30 ऐवजी किती गुण दिले गेले? 80 गुण दिले गेले. म्हणजे कमी गुणांच्या ऐवजी जास्त मार्क्स त्याला दिले गेले. द्यायचे होते किती? 30, परंतु 30 ऐवजी दिले किती गेले? 80 गुण दिले गेलेत. तर आता विद्यार्थ्यांची खरी सरासरी किती? आता आपण बघूया या ठिकाणी किती ऐवजी, 30 ऐवजी किती मार्क्स मिळालेत? 80 गुण मिळालेत. म्हणजे द्यायला हवे किती होते? 30, परंतु किती दिले गेले? 80. द्यायला हवे किती होते? कमी, परंतु दिले किती गेले? जास्त. मग जे काही ऐवजी असेल त्या ऐवजी, म्हणजे आपण या ठिकाणी फरकाचं चिन्ह देणार आहोत, आणि हे येणार आहे 30 आणि 80. म्हणजे 30 आणि 80 जर आपण फरक बघितला तर तो आपल्याला किती मिळतो? 50 मिळतो. मग हा जो 50 फरक आहे, या 50 फरकाला टोटल विद्यार्थ्यांनी आपण भाग द्यायचा. टोटल विद्यार्थी किती आहेत? 10. मग 50 जर आपण टोटल विद्यार्थ्यांनी भाग दिला तर आपल्याकडे किती येणार? 5 येणार. आता हे 5 जे आहेत, हे या 65 ॲड होतील किंवा वजा होतील ते ठरवलं जाईल की गुण कसे मिळालेत. म्हणजेच काय की 30 ऐवजी 80 गुण दिले गेलेत. ऑब्व्हियसली जर कमी मार्क्स ऐवजी जास्त मार्क्स दिले जातील तर सरासरी वाढेल, परंतु या ठिकाणी खरी सरासरी विचारलेली आहे. म्हणजे आता 80 परत मार्क्स 30 येत आहेत, तर याचाच अर्थ असा आहे की आधीची सरासरी किती आहे? आधीची सरासरी किती आहे? 65. मग आता कमीपैकी जास्त गुण दिले गेले त्यांना लेवल करायचं आहे, त्यामुळे हे 5 आता वजा या ठिकाणी करावे लागतील आपल्याला. अधिक न करता काय करावे लागतील? वजा करावे लागतील. आणि 65 5 गेले, टोटल किती राहिले? 60 राहिले. याचं कारण आहे की आपण 5 वजा का करतो आहे, याचं कारण असं आहे की कमीऐवजी जास्त गुण दिले गेले होते. मग ते जास्ततून आता कमी करावे लागतील, ते कमी किती करावे लागतील? 5. म्हणून 65 कमी केले तब्बल किती मिळाले? 60. आता याचा अर्थ असा आहे की 30 ऐवजी 80 गुण मिळाले म्हणून सरासरी 65 होती. आता 30 चे 30 मिळाले तर सरासरी 65 कुठे आली? 60 आली. आणि म्हणून ऑप्शन एमध्ये 60 सरासरी दिलेलं आहे, म्हणून आपलं ऑप्शन ए हे राईट ऑप्शन आहे. आणि ह्या पद्धतीची ही एक्झाम्पल्स आहेत ज्यांना आपण बघायचं आहे. या आधीच एक्झाम्पलमध्ये आपण बेरीज केली, आताच्या एक्झाम्पलमध्ये आपण वजाबाकी केली. डिपेंड करतं की कसे मार्क्स दिले गेले आहेत, म्हणजे कमीऐवजी जास्त दिले गेले आहेत की जास्तऐवजी कमी दिले गेलेले आहेत. जास्तऐवजी कमी दिले गेले असतील तर बेरीज होईल,
आणि कमी ऐवजी जास्त दिले गेले असतील तर काय होईल, वजाबाकी होईल। हा एक छोटासा नियम या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे। विद्यार्थ्यांशी रिलेटेड आज आपण फक्त इतकेच एक्झाम्पल्स घेत आहोत, यानंतर काही एक्झाम्पल्स आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले होतील, ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत, त्यानंतर आपण पुढचा आणि सर्वात शेवटचा पार्ट घेणार आहोत सरासरीचा उद्याच्या दिवशी। तोपर्यंत या सर्व गणितांचा व्यवस्थित सराव करा आणि प्रॅक्टिस करा।